नमस्कार शेतकरी बंधूंनो मी रवींद्र नवले आय डी एफ ए म्हणजेच इंडियन डेअरी फार्मर्स असोसिएशन बहुतेक शेतकऱ्यांची इन्क्वायरी होती की तुमच्या गोठ्यामधला चारा व्यवस्थापन आम्हाला सांगा एक ढोबळमानाने पाचशे किलोच्या गायीचं चारा व्यवस्थापन मी काय काय चारा टाकतो ते दिलेलं आहे फक्त गाय इथं पाचशे किलोची धरलेली आहे हिशोबासाठी तर जे कोणी शेतकरी बंधू बंधुपायल्यांदेच्या चॅनलला भेट देत आहे त्यांना विनंती करतो की त्यांनी हा चॅनल सबस्क्राईब करावा शेजारचं घंटीचं बटन दाबावं जेणेकरून तुम्हाला इथून तुम पुढे येणारे व्हिडिओज बघायला मिळतील तर मित्रांनो मागेसुद्धा टी एम आर म्हणून एक व्हिडिओ ह्या चॅनलवर अपलोड केलेला आहे त्यामध्ये कशा पद्धतीने सुका चारा आणि हिरवा चारा मुरघास कशा पद्धतीने मिक्स केला जातो त्याबद्दल माहिती दिलेली आहे पण ग नेमकं आपली गाय चारा किती खाते किंवा एका दिवसात एका गाईला किती चारा द्यावा याचं जे स्टँडर्ड माप आहे ते इथं सांगण्याचा प्रयत्न होत आहे तर आपण इथं हिशोबासाठी पाचशे किलोची गाय धरलेली आहे तर पाचशे किलोच्या गाईला एक तिच्या वजनाच्या तीन टक्के ड्राय मॅटर ड्राय मॅटर म्हणण्यापेक्षा याला मराठीत आपण आपल्या गावाकडच्या भाषेमध्ये चौथा म्हणूया जे पाणी वजा जाता जे चौथा गाईच्या अंगी लागतो तो चौथा पाचशे किलोच्या गाईला तीन टक्के म्हणलं तर पंधरा किलो तिच्या पोटामध्ये गेला पाहिजे हे आपल्याला गणित कळाल्यानंतर मग तो कशा पद्धतीने आपण तिच्या पोटामध्ये दे द्यायचा याचा अभ्यास करूया तर टी एम आर पद्धतीने जो व्हिडिओ आपण मागे बघितला असेल किंवा आता पण ज्यांनी बघितलं नाही त्यांनी बघून घ्या टी एम आर म्हणजे टोटल मिक्स रेशन सगळं मिक्स करून रेशन देण्याची पद्धत एकदम उत्कृष्ट पद्धत आहे वेगवेगळ्या सुका वेगळा हिरवा वेगळा सगळं वेगळं देण्यापेक्षा सगळं मिक्स करून कशा पद्धतीने द्यायचं त्यासाठी तो व्हिडिओ सर्वांनी बघा तर माझ्या गोठ्यामध्ये मुरघास सुका चारा जो सीजननुसार उपलब्ध असेल तो लसूण घास म्हणजे मेथी घास पण मानतात त्याला आणि पशुखाद्य एवढ्या गोष्टी मी देत असतो तर एका गाईला पंधरा किलो मुरघास जर म्हटलं तर त्या मुरघासामध्ये मॉइश्चर पण असतं आणि ड्राय मॅटर पण असतं चांगल्या दर्जाचा जर मुरघास बनला तर तीस ते पस्तीस टक्के ड्राय मॅटर त्याच्यामध्ये असतं तर पंधरा किलोचं तीस पस्तीस टक्के ड्राय मॅटर काढलं तर पाच किलो ड्राय मॅटर तयार होतं त्याचबरोबर सुक्या चाऱ्यामध्ये पाण्याचं प्रमाण कमी असल्याकारणाने नव्वद टक्क्यापर्यंत ड्राय मॅटर असतं पाच किलो जर तुम्ही सुका चारा खाऊ घातला पाहिजे आणि साडेचार किलो ड्राय मॅटर आपल्याला मिळते लसूण घासमध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं चौथा कमी असतो त्यामुळे फक्त पंधरा टक्क्यापर्यंत ड्राय मॅटर आपल्याला त्याच्यातून मिळू शकते कारण आपण ज्या दिवशी लसूण घास कापतो त्याच दिवशी आपण गाईला खव घालत असतो आणि त्यामुळे तिथं एक किलो ड्राय मॅटर तिला मिळतं पशुखाद्यामध्ये पण जवळजवळ नव्वद टक्क्यापर्यंत नव्वद पंच्याण्णव टक्क्यापर्यंत ड्राय मॅटर असतं तर त्याच्या कॅल्क्युलेशननुसार इथं साडेचार किलो लिहिलेलं आहे तर मग याचं किलोची बेरीज तीस किलो, बेरी किलो होत आहे चार्याची पशुखाद्याची सर्वाची मिळून पण याच्यातलं जर ड्राय मॅटर बाजूला काढलं याचा मी अभ्यास केलेला आहे की कोणत्यामध्ये किती ड्राय मॅटर आहे किंवा विविध तज्ज्ञांकडूनसुद्धा आपण ही माहिती मिळू शकतो की आपल्याकडं जो उपलब्ध चारा आहे त्याच्यामध्ये ड्राय मॅटर किती किंवा आपण इंटरनेटवरसुद्धा बघू शकता कुठली चा कोणत्या चाऱ्यामध्ये किती ड्राय मॅटर असतं तर इकडे तीस किलो बेरीज झाल्यानंतर आपण ड्राय मॅटरची जर बेरीज बघितली तर बरोबर सर, जी 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 ती पंधरा किलो इथं आपण मॅच केलेली आहे जी की तिच्या वाजनानुसार एक्झॅक्ट पंधरा किलो तिला ड्राय मॅटर मिळणं गरजेचं आहे म्हणजे तिची परिपूर्ण आहार संतुलित आहार तिचा ह्या निमित्ताने पूर्ण होत आहे मग तिची शरीराची व जी गरज आहे तिच्या वाजनानुसार तो चारा खरा आपण दिला पाहिजे आपलं शेतकरी जर बघायला गेलं तर गोठ्यामध्ये जे उपलब्ध चाराच्या सीजननुसार म्हणजे जर बहुतांश आपला ऊसाचा बेल्ट असल्याकारणाने ऊसाला तोड लागली तर तो ऊस चालू करतो ऊसाची खुरपणी चालू असली तर ऊसातलं गवत चालू करतो किंवा बारली स्वस्तात मिळायला लागली तर बारली चालू करतो अशा पद्धतीने बद बदल न करता खरं जे शास्त्रोक्त पद्धतीने आहे तोच चारा त्या गाईला खाऊ घातला पाहिजे आणि दुष्काळी परिस्थिती असती विविध कारणं असतात पण होता होईल तेवढा शक्यतो बाराही महिने एक सारखा चारा आणि तो पण टी एम आर पद्धतीने जर दिला तर त्याचे रिझल्ट खूप उत्कृष्ट मिळतील आणि हाच प्रयत्न सगळ्यांनी करणं गरजेचं आहे फॉर्डर सिक्युरिटी हा एक वेगळा विषय आहे तो मी येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेलच पण एकंदरीत सगळं बघितलं तर अशा पद्धतीने सर्वांनी संतुलित आहार व्यवस्थापन आपल्या गोठ्यामध्ये राबवावी मी जास्त जास्त प्रयत्न अशा पद्धतीने गोठ्यामध्ये राबवायचा प्रयत्न करतो धन्यवाद